वाजले ए वाजले बारा दर 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 काय वाजले इतनी आसानी से कोई नहीं मिलता इसको जितना आसानी माझी बायको हरवली अरे खरच कुठे गेली यार 12 वाजले 12 वाजले दादा मी अगोदर हे खरं हे खरं बोलला ते मला फार जड जाते छोटे छोटे अरे यार कुणाचं काय तर हिचं काय चाल नेहाने काय स्वतः मध्ये चेंज केलं पाहिजे या वर्षी मला स्वतःला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे सगळं करून पण सो मला असं वाटतं जे ती करते ऍटलीस्ट तिने पुढे यावं त्या गोष्टीमध्ये तू माझी बायको तिची आलं का जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता हा ब्लॉग मी चालू केलेला आहे सखी अँड सखा स्टुडिओ अँड अकॅडमी मध्ये इथनं चालू केला आज ओपनिंगचा ब्लॉग मी केला नाही दिवस ब्लॉग केला नाही कारण जाम ट्रॅव्हलिंग झालं जाम थकून गेलो त्यामुळे काहीच पॉसिबल झालं नाही तो म्हणलं आत्ता चालू करू उद्याचा पूर्ण दिवसच घेऊ म्हणजे टोटल बायको कुठे माझी वाजले का 12 वाजले का 12 वाजले का सात मिनिट आहे ठीक आहे तर तुम्ही एकदा मस्त बघून घ्या स्टुडिओ माझ्या ब्लॉग मध्ये पण खूप मस्त गेलेलं आहे म्हणजे टोटल मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 3000 स्क्वेअर फीट मध्ये टोटल हा स्टुडिओ आहे याच्यामध्ये युनिसेक्स आहे म्हणजे जे जे आपले संभाजी नगर सबस्क्रायबर तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या असतील सलूनमध्ये जे करायला जातो ते सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथं मिळणार आहे प्लस अकॅडमी वगैरे पण केलेली आहे ती तिथं आहे तुम्हाला मी दाखवेन प्लस इथे जे बॉस आहेत बॉसचं एकदम केविन पण आहे फुल जबरदस्त मोठं तुम्हाला केविन पण मी दाखवतो आपण एकदा दाखवून घेते माझ्या हात पोलीस स्टेशनवाला दरवाजा इन्स्पायर्ड बाय ही एंट्री आहे बघा आता इथनं एंट्री आहे एंट्रीला खूप मस्त केलं आहे म्हणजे ऍक्च्युली फार छोट्या छोट्या गोष्टींवर यांनी काम केले ना तर मला ते फार आवडते हा पूर्ण एंटायर लुक वरचा तुम्हाला थोडं मी 0.5 मध्ये दाखवते आता तुम्हाला अजून नीट समजेल हे बघा वरनं कसं प्रॉपर सिलिंग पण इतकी जबरदस्त केलेली आहे इकडे टोटल मुलांचा मुलींचा हेअरकट वगैरे इकडे युनिसेक्स ना सगळ्यांसाठीचा सगळ्यांचं हे बघा इथे प्रॉपर मॅनिक्युअर पेडिक्युअर केलेले जे मी तुम्हाला मग अशी बोललो स्टुडिओ अँड अकॅडमी तर त्यांचे स्टुडंट्स वगैरे कुठे येणार तर स्टुडंट्स इथे येणार नाही दिसते का हे बघा जबरदस्त बॉसची केबिन केलेली आहे बॉस इथं आहे बॉसचे रे का आमचं बजेट कमी होतं हा दोन पाहिजे बसतील ना दोन मस्त पैकी आरामशीर बसतील दोन आरामशीर बसतील हा आणि इकडे काय बोलला रे इकडे काय बोलला फिमेल स्किन सेक्शन इथे हे इकडे काय इथे काय मेकअप रूम हा मेकअप एरिया मेकअप रूम ओके आणि इकडे फिमेल स्किन सेक्शन ओके इकडे फिमेल स्किन सेक्शन आणि तिकडे तुम्ही एंट्रीला मागाशी बघितलं ना एंट्रीला तिकडे मेन्सचं आहे ना तिकडे एंट्रीला मेन्स स्किन सेक्शन आहे इकडनं मजा जाऊ शकतो हे बाथरूम आहे इथे ऍक्च्युअली स्टीम बाथ इकडे हो हे बघा इकडनं स्टीम बाथ आणि इकडे अरे अच्छा मेन स्किन सेक्शन असं केलेलं आहे जबरदस्त केलेलं मला सांग 12 वाजले की मला माझ्या बायकोला विश करायचे भावा तुझं काय रे ही असली भंगार आहे ना मी तुम्हाला सांगतो गाईज हिच्यात ना तुम्ही आहेत बघ कशी मी दिलंय मी नेहाला रोज दिलं अरे ती नेहाला रोज देते नेहा सोबत असे असे फोटो काढतीये आणि नेहाला म्हणते बघ तुझ्या सोबत तो काढतो का ऍनिव्हर्सरी ह्याची आणि ह्यानी रोज दिलं मी दिलं रोज मी दिलं ना मस्त गुच्छ किती आणले कुठे ठेवले रे रिसेप्शन होते की आता असं सेलिब्रेट टाईप काय करणार नाहीये मी की आता असं सेलिब्रेट वगैरे इथं होणार नाहीये कारण आता ह्याचं ओपनिंग होतं मला इथे प्रॉपर सेलिब्रेट करता नसतं आलं आणि तसंही वाढ अॅनिव्हर्सरी उद्या आहे आत्ता जरी 12 वाजता चालू होते तरी लग्न ऍक्च्युली आमचं दुपारी झाले 4 वाजता 5 वाजता सो उद्या आम्ही सेलिब्रेट करणार आहे व्यवस्थित सगळ्यांसोबत करू आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा कारण आता हे बघा अरे यार एक्झॅक्ट 12 वाजता ब्लॉग बघत झालं तुझं काय तूच करणार आहे तिला मी स्वतः पहिल्यांदा मी नाही करायचं कुचकी तू पण कुचकी झालेली आता कुचकी आता सानिका पण जाम कुचकी वागायला लागली काहीच थांब माझी बायको कुठे पण वेर इज माय बायको 12 वाजतील अरे बायकोला शोधा वाजले ए वाजले 12 दर 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 काय वाजले 2 मिनिट नाही झाले वाजले तुझे आज वाजले यार
नाही 2 मिनिट माझं 2 मिनिट पुढे अरे वा अरे वा आमच्या माणसाने आणलेलं आहे अरे थांब ना तू लॉ झाला एक मिनिट राहिला मला सापडत नाही आधीच्या अनिव्हर्सरी सुरू होती 1 मिनिटामध्ये आणि नेहाला नेहाच कुठे त्याला माहित नाही 1 मिनिट आधी त्याला नेहा माझी बायको हरवली अरे खरंच कुठे गेली यार बुके चेंज खाली गेली का गाडी मध्ये बसली जाऊन गाडी मध्ये बोलू पडतो पण त्यांना तर कुठं माझ्या कॉंग्रॅच्युलेशन 1 वर्ष मला सहन केल्याबद्दल तुम्ही चिटिंग केली पण यांनी चिटिंग केली मोहित तुला माहित होत इकडे आता ऍक्च्युअली आम्ही सेलिब्रेशन नाही केलं थोडस मस्त सेलिब्रेशन करायचंय पण जे आपण तिला मी प्रॉमिस केलेलं आहे 26 to 28 पूर्ण तिच्या सोबत थांबायचं ते पहिले कम्प्लीट करायचंय मग गिफ्ट आणि मग सेलिब्रेशन सगळं ठीक आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा चला हॅपी धन्यवाद लपईची आयडिया काय विषय बापरे 12 वाजून गेलेलेत आणि आम्ही दमून गेलेलेत आत्ता ऍक्च्युअली सेलिब्रेट करायचं नव्हतं बट अक्षय म्हणतोय करूयात काहीतरी करूयात अरे उद्या तर करणारच आहे ना आपण अच्छा चला ब्रँडिंग चालू झालेली आहे बघितलं तुम्ही आता बट ह्या 1 वर्षात बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या माझ्यामध्ये काय चेंज माझी बायको आल्या मस्त मला बऱ्याचशा गोष्टींच खूप गोष्टी कंट्रोल करायला लागल्या मला माझ्यामध्ये चांगल्यासाठीच सो ते तर आहेच आणि खूप भारीवाला चेंज सगळ्यात भारीवाला चेंज काय झाला जो माझा आणि नेहामध्ये डिस्कस झाला तो मला तुम्हाला सांगायचा आहे सगळ्यात भारीवाला काय झालं माहिती का नेहा काय बोलली मला पहिल्यांदा ना ये मध्ये ये पहिला प्रमोशन पहिल्यांदा ना नेहा बोलली की मी आधी 7 वाजता वगैरे उठायची 7 वाजता आणि हिथं आल्यापासनं 9 वाजता उठते 9:30 उठते आणि सगळ्यात भारती म्हणली की पहिला मी काय केलं म्हणली 2-3 दिवस 7 वाजता उठून बघितलं पण तुमच्याकडे कोणीच उठत नव्हतं 7 वाजता मग उठून काय करू मग तिला पण लेट उठायची सवय झाली आता 9 वाजता वगैरे डेंजर
आणि पहिलं पहिलं तर आहे ना साडे दहा अकराला झोप येऊन जायची तिला साडे दहा अकराला. आता साडे बारा एक पर्यंत कॅपॅसिटी झाली. हा आता ते बेस्ट झाले, ते माझ्यासाठी चांगलं झाले की साडे बारा एक पर्यंत ऍटलीस्ट मला गप्पा तरी मारतो. काय काय पहिले आम्हाला वाटलं की आता लग्न नंतर तू चेंज होशील, पण झालं यार मी, झालं यार मी चेंज. उठण्याच्या उठण्याच्या बाबतीत ना झालं. हा चेंज झालं. हिला हिला खौंडे देणार मी खौंडे आता. हा चल सांग बाबा लग्नानंतर झालेला एक चेंज चांगलाच सांग. चिडचिडकमी झाली, विचार करायला लागलेला. परफेक्ट 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 डायरेक्ट रिॲक्ट व्हायचं ना. हा कमी इरिटेट पटकन ना होत चिडचिड कमी झाली. कमी झाली विचार करून बोलायला. हा मला वाटतं आदित्यने तिला चेंज केलेलं आहे. आदित्यरी तिला चेंज केलं, तिला नाही गेलो का तू? नाही लगेच ऐकली होती तू. ऍडवाइस करतो की भावा लवकर लग्न नको करू, डोक्याला ताप. असं असं कधी केलं मी, असं कधी केलं मी? ए तुझं तुझं काय आहे, तुला देऊ का ठेवून? आता तुझं काय लगेच छी छी. अरे ही कशासाठी आली आज यार? जेन्युइनली लवकर लग्न करायचं असेल तर कर, बट अरेंज मॅरेज बघ माझं. हा 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 हे बोलले मी, मी बोलले मी हे बोलले आईची चप्पल. हा मी सगळ्यांसाठी सांगितलंय कुणासाठी अरेंज मॅरेज चांगलंय, कुणासाठी लव्ह मॅरेज चांगलं हे पण सांगितलेलं मी. हा हा एक ब्लॉगच वेगळा केला होता की ऋषीसाठी अरेंज मॅरेजच चांगलं आहे, लव्ह त्याच्या दोन्ही होणार नाही. आणि जाऊ दे पुढचं नकोच बोलायला. तू सांग तू सांग तू पेशन्स वाढले. ए यार तू गप, तुला काय माहितीये तू राहतो माझ्यासोबत कंटिन्यू. तो म्हणतोय मी पेशंट पण झालो, मी पेशन्स पण आलेत माझ्यामध्ये. रिस्पॉन्सिबल फरक आहे ना, इंग्लिश कळत नाही का तुला? मी तुला चांगलं बोललं असं म्हणते मी. ठीक आहे आता मुळी ना. अरे तुझं सांग ना. मी सांगतो हार्डवर्किंग एक मी एवढ्या वर्षापासून आदित्य सोबत आहे ना, तर रिलेशनशिप मध्ये असताना किंवा असताना आदित्य पुढच्या व्यक्तीसाठी स्पेशल फील करवण्यासाठी जे प्रयत्न आता घेतोय मी अगोदर. हे खरं बोलला की ज्या कुठल्या रिलेशनशिप मध्ये आधी होतो त्याच्यामध्ये मी असं कधी एवढं कुणासाठी काही केलं नाही. मी थोडस हेच राहायचो. हो आणि ते मला फार जड जाते. छोटे छोटे हो असं वागायला बोलायला मला जमत नाही. तसं एकजीसाठी मी करतोय. अरे यार कुणाचं काय तर हिचं काय चाललंय, हिच्या आणि नेहाच्या फ्रेंडशिप नेहाच्या हिच्या फ्रेंडशिप जळलं. मी कशाला जळू? हा तेव्हा जळलो. हे पण कट करू. तर सगळ्यांनी सांगितलेले चेंजेस मला पटलेले आहेत, पण ती थोडी आधी होती लाईफ मध्ये. चेंज काय सांगणार ती, चेंज काय करू हे सांगेल. हा सांग ना काय चेंज केलं पाहिजे माझ्यामध्ये. मी ते पण नाही, दोन पण नाही, तीन पण नाही. हा चौथं ते पण गेलं, चार हे पण नाही. मग अजून काय नाही, मग हे तर नाहीच होणार. अवघड आहे. मग मी माझ्या हिशोबाने करतो, तुझ्या तू दिलेल्या टाइम मध्ये मी नाही करत. हा विषय बरोबर आहे. तिने एक्सपेक्ट केलेला टाइम जो मला तिने एक्सपेक्ट केला असतो की या टाइम मध्ये मी करावं, त्या टाइम मध्ये मी नाही करत. मी माझ्या पद्धतीने करतो. तू लेट पर्यंत
लेट उठतो त्यापेक्षा लवकर उठ लवकर काम कर. सगळे येऊन जाऊन लेट उठण्यावरच येते माझ्या. सगळेच झोपतात मी पण कलम करू. हा येस तेच बोलणार होतो मी तेच बोलणार होतो. मी दोन गोष्टी बोलले ना, एक तर हेल्थ म्हणजे जिम वर मी जिम करायला लागेल, प्लस सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करेल. ह्या दोन गोष्टी करू शकतो. बाकी दोन बोललेलं नाही म्हणत. बाकी दोन बोललेलं ते करेल करेल नंतर परत कंटिन्यू ना असं होईल. हा काय ती चेंज केलं पाहिजे. मला असं वाटतं नेहाने काय स्वतःमध्ये चेंज केलं पाहिजे ह्या वर्षी. मला वाटतं की तिने स्वतःला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. तिच्यामध्ये जे ॲक्च्युअल कॅलिबर आहे मला माहिती आहे, ते तिने तेवढं कॉन्फिडेंटली बोललं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. आणि प्लस ती कुठल्याच गोष्टीचा कधी क्रेडिट घ्यायला हे करत नाही असं की नाही का. आता आपण कसं आपण जर काही केलं तर आपण सांगतो की छाती डोकून सांगतो की आम्ही केलं आहे मी केलं आहे, तर ही कुठल्याच गोष्टी अशी पुढे येत नाही सगळं करून पण. सो मला असं वाटतं जे ती करते ते ॲटलिस्ट तिने पुढे यावं त्या गोष्टीमध्ये. हे दोन मला चेंजेस वाटत. बाकी तर काही नाही आहे फॉल्ट विषय. बाकी फॉल्ट सांगण्यासारखे नाही आहेत. शेर होतं शेर बाकीच्या समोर. तू सांगत बस नाही. मला तुला म्हणायचं काय ते कळलं. पण काय बोलतो त्याला त्याला काय बोलतात. अरे मला तेच सांगायचं कॉमेडी. आउट ऑफ रिस्पेक्ट काही बोलत नाही. करावं लागेल हा ऑफकोर्स तिला रिस्पेक्ट करतो म्हणून. हा येस हे राईट आहे हे राईट आहे येस. बापरे तुम्हाला माहिती का 10 मिनिटाचं बोललोय मी. शे दोन पार्ट असतात. दोन पार्ट ठीक आहे. आता सेलिब्रेट वगैरे करू. बरेचसे चेंजेस वगैरे सगळ्या गोष्टींवर बोललो आपण. तर आता सेलिब्रेट करू आणि मग मी डायरेक्ट उद्या ब्लॉग कंटिन्यू करणार. ठीक आहे बघत राहा ब्लॉग. चला म्हणले थँक्यू सो मच मला 1 वर्ष सहन केल्याबद्दल. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. तो खाण्यासारखा बिलकुल नाहीये. फक्त केक कापण्यासाठी तुम्हाला वाटेल केक का नाही चारला मी. कारण की आता या वेळेला केक भेटणं पॉसिबल नव्हतं. चांगला केक कट करणार आहोत. परत करणार उद्या. सो ठीक आहे चला कंटिन्यू करू व्लॉग गाइज. चला 1 वाजलेला आहे. चला लवकर चला चला लवकर चला खरंच चला. जाम कंटा आला त्यांच्या चालू आहे. बापरे आता मला काही कळत नाही मी कसं ब्लॉग घेवा. फारच मोठा होऊन जाईल. पण मी आता आता तर ब्लॉग नाही घेणार. आता तर मी हा मी तुम्हाला आता दाखवतो की आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबतोय वगैरे ते दाखवतो. किंवा बघू आम्ही एक खूप मस्त हॉटेल कम रिसॉर्ट टाईप केलेलं आहे मस्त. तिकडे आम्ही मागाशी चेक इन वगैरे केलं. सो खूप भारी आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही ब्लॉग बघायचं ना. पण आता आज ब्लॉग नाही कंटिन्यू करणार मी. उद्या करेन. कारण आता मी थोडंसंच घेतलंय त्यामुळे उद्या कंटिन्यू करू आणि मग बघू आता उद्याचा दिवस कसा कसा काय होईल. सो ठीक आहे चलो चला गाईज. बाय 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 बाय. जय श्रीराम जय श्रीराम. ए यार तुझं काय चल सोड तिला काय यार. भावा मला कंटा आला. मला जय श्रीराम जय श्रीराम. डायरेक्ट घरी. हा
तू माझी बायको तिची आलं काय आलं अरे यार लावायचा प्रयत्न करते तू काहीतरी चिडवायला बघते मी आता ब्लॉग नाही घेऊ शकत जाम दमून दिलोय माझा कसा गेलेला आहे सो बाय जय श्रीराम.